पेक्षा ही ते एक राज्याचे जबाबदार मंत्री असल्यामुळे त्यांनी बुलेट ट्रेनचा विषय उपस्थित केला। म्हणून मी त्यांना हे सांगितलं की जी बुलेट ट्रेन पूर्ण सँक्शन आहे, ज्याला 1 लाख कोटी रुपये जपान सरकारने दिलेले आहेत, त्याचंच काम महाराष्ट्र सरकारने बंद केलं आहे। ते जर महाराष्ट्र सरकारने सुरू केलं तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग देखील त्या ठिकाणी मोकळा होईल आणि मग मराठवाड्यातील बुलेट ट्रेनचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होऊ शकेल। दुसरं, या ठिकाणी विशेषतः रेल्वे प्रकल्पांकरता 50% निधी केंद्राचा असतो, 50% राज्याचा असतो। राज्याने तो निधी देणं बंद केल्यामुळे सगळे रेल्वे प्रकल्प बंद पडलेले आहेत। म्हणून तोही निधी जर दिला तर मगाशी प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितलं कुठले कुठले मार्ग आम्ही मंजूर करून घेतले आहेत बिदरपर्यंत वगैरे, पण 50% हे राज्याचे आले पाहिजे। म्हणून मी त्यांनाही विनंती केली आहे की तेही पैसे जर मिळाले, शेवटी राज्य आपलं आहे, त्यामुळे पक्ष विपक्ष नंतर बघू, पण केंद्र पैसा देतं, राज्याने पैसा दिला तर आपले रेल्वे मार्ग लवकर पूर्ण होतील।